नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चर्स मध्ये आपण युरोपियन कंपन्यांचं आगमन भारतामध्ये कसं झालं त्याबद्दल आपण डिटेलपणे या ठिकाणी चर्चा केली. आज आपण प्लासी युद्ध या ठिकाणी पाहणार आहे आणि प्लासीच्या सोबतच आपण बक्सार आणि त्याचबरोबर अलाहाबादचा तह देखील या ठिकाणी पाहणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, 8 ऑक्टोबरचा हा जो आपला पेपर आहे त्या पेपरच्या अनुषंगाने आपण ही खास करून बॅच या ठिकाणी नियोजित केलेली आहे. या बॅचच्या माध्यमातून जेवढे लेक्चर या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे तेवढंच लेक्चर करा, त्याच्या नोट्स या ठिकाणी वाचा. तुम्हाला 100% गॅरंटी या ठिकाणी देतो, 15 पैकी 13 मार्क या ठिकाणी मिळून जाईल. तर जास्त वेळ वाया न घालवता आपण लगेचच या ठिकाणी सुरुवात करूया महत्वपूर्ण सेशन प्लासीचं युद्ध. तारीख लक्षात ठेवायची आहे, 23 जून 1757 ला प्लासी युद्ध झालं. बक्सार युद्ध 23 ऑक्टोबर 1764 रोजी झालं आणि अलाहाबादचा तह 16 ऑगस्ट 1765 रोजी या ठिकाणी झालेला आहे. तर स्टार्ट करूया आपण महत्वपूर्ण आजचं सेशन जे आहे ते म्हणजे प्लासी युद्ध. आता पहा मित्रांनो, आपण आजचं लेक्चर जे आहे हे सुरुवात करूया 1707 लॅटस मोगल कालखंडापासून. जसं की आपल्याला माहिती आहे मागच्या स्लाइड मध्ये किंवा मागच्या लेक्चर्स मध्ये आपण या ठिकाणी पाहिलं की भारतामध्ये जेव्हा युरोपियन कंपन्या क्रमाक्रमाने येत होत्या त्यावेळेस मुघलांची सत्ता भारतामध्ये क्रमाक्रमाने स्थापित होत होती. बाबरच्या नंतर हुमायून, अकबर, त्यानंतर जहांगीर, शहाजहान आणि औरंगजेब या ग्रेट मुघलच्या कालखंडानंतर भारतामध्ये 1707 औरंगजेबच्या निधनानंतर लॅटस मुघल कालखंडाची सुरुवात झाली. आता बघा मित्रांनो, या लॅटस मुघल कालखंडामध्ये जे राज्यकर्ते होते त्यांच्याबद्दल आयोग या ठिकाणी विचारू शकतो, क्रोनॉलॉजी लावा अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारला जाईल. तर आपल्याला माहिती आहे औरंगजेबचा जो सर्वात मोठा मुलगा आहे मुअज्जम, त्यानंच बहादूरशाह प्रथमचा किताब धारण केला आणि बहादूरशाह प्रथम या नावानं तो सिंहासनावर बसला. बहादूरशाह प्रथम नंतर जहांगीर शाह आहे, फरुख सिर आहे, त्यानंतर रफी उदत राजक आहे, रफी उद्दल आहे आणि नंतर मोहम्मद शाह आहे. मोहम्मद शाहच्या काळामध्ये इराणचा राजा नादिर शहाने भारतावर हल्ला केला आणि त्याचबरोबर भारतातील कोहिनूर हिरा आणि शहाजहानचं या ठिकाणी असणारं मयूर सिंहासन तो आपल्या देशामध्ये घेऊन गेला. मोहम्मद शहाच्या नंतर अहमद शहा, आलमगीर शहा आणि त्यानंतर शहा आलम सेकंड हे राज्यकर्ते सिंहासनावर बसले. शहा आलम सेकंड नंतर अकबर शहा, ज्याला आपण अकबर दुसरा पण म्हणतो, ज्या अकबर दुसऱ्यानं राजाराम मोहन राय यांना राजा ही पदवी या ठिकाणी दिलेली आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि अकबर शहा नंतर मुघलांचा शेवटचा राजा जो आहे बहादूर शहा जफर, ज्याला रंगून मध्ये इंग्रजांनी या ठिकाणी अटक केलं होतं, रंगून मध्ये ठेवलं होतं आणि तिथंच 1862 साली त्याचं निधन झालं. तर आपल्याला ही क्रोनॉलॉजी जी आहे ही क्रोनॉलॉजी माहिती असणं गरजेचं आहे, तोंडपाठ असणं गरजेचं आहे, ते डोक्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे. कारण या अनुषंगानं आता आयोग या ठिकाणी प्रश्न विचारायला सुरुवात करणार आहे. याचबरोबर लॅटस मुघल कालखंडाच्या नंतर आपल्याला असे काही प्रादेशिक सत्ता पाहायला भेटतात की या काळामध्ये काही प्रादेशिक सत्ता जन्माला आल्या. जसं की बंगाल प्रांतामध्ये मुर्शिद कुली खाननी स्वतंत्र राज्याची स्थापना केली, हैदराबादमध्ये चिंकिन खाननी स्वतंत्र राज्याची स्थापना केली, त्यानं या ठिकाणी निजामुल मुल्कची पदवी धारण केली. अवध जर आम्ही पाहिलं तर सादत खान जो आहे त्यानं बुरहान उल मुल्कची पदवी धारण करून अवधमध्ये स्वतंत्र राज्याची स्थापना केली. त्याचबरोबर कर्नाटकमध्ये ध्वस्त आले आहे. इकडे म्हैसूर प्रांत जर आम्ही पाहिला तर तिथं हैदर अली या ठिकाणी आपल्याला दिसतो. याचबरोबर केरळ प्रांत जर आपण पाहिला तिथं मार्तंड वर्मा आहे. पंजाबमध्ये महाराजा रणजित सिंह या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. त्याचबरोबर भरतपूरमध्ये जर आपण पाहिलं तर बदल सिंहच्या माध्यमातून स्वतंत्र राज्य स्थापन झालेलं आहे. तर या प्रकारच्या प्रादेशिक सत्तांवर देखील जोड्या लावायला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ते पण आपल्याला लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. आता बघा, या सगळ्या काळामध्ये आपल्याला ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार हा कशा प्रकारे सुरू झालेला होता आणि त्यांना नेमकं 1707 काय मिळालं त्या अनुषंगानं आपण पाहूया. आता बघा मित्रांनो, लॅटस मुघल कालखंडाचा एक महत्वपूर्ण राजा आहे. लॅटस मुघल कालखंड जर आपण पाहिलं तर या लॅटस मुघल कालखंडातला एक अत्यंत महान महत्वपूर्ण राजा आपल्याला या ठिकाणी इथे पाहायला भेटल. ज्या राजाचं नाव या ठिकाणी आहे फरुख सिअर. पहा, फरुख सिअर जो आहे हा फरुख सिअर या राजाला कायम लक्षात ठेवायचं याच्या अनुषंगाने प्रश्न विचारला जाईल. काय घडलं होतं तर फरुख सिअर नावाचा राजा आजारी पडला आणि त्याच्यावर
ईस्ट इंडिया कंपनीचा एक डॉक्टर आहे डॉक्टर हॅमिल्टन नाव याचं पण लक्षात ठेवा नाव काय आहे त्याचं हॅमिल्टन तर हा हॅमिल्टन जो आहे हा हॅमिल्टन याने या ठिकाणी या राजावर या ठिकाणी उपचार केले हॅमिल्टनने या फोरुक्सियरवर उपचार केल्यामुळे झालं काय की या ठिकाणी फोरुक्सियर त्यातनं बचावला गेला आणि तो खुश होऊन हॅमिल्टनला त्याच्या दरबारामध्ये बोलवलं हॅमिल्टनने ईस्ट इंडिया कंपनीच्या काही प्रमुख लोकांना घेऊन तो या राजाच्या दरबारामध्ये आला आणि त्यानंतर या फरुक्सियर राजानं या हॅमिल्टनवर खुश होऊन ईस्ट इंडिया कंपनीला जो अधिकार दिला त्यालाच म्हटलं जातं दस्तकचा अधिकार दस्तक म्हणजे काय आहे लक्षात घ्या दस्तक म्हणजे या ठिकाणी दुसरं तिसरं काही नसून त्याच्यामध्ये तीन प्रकारच्या विशेष सवलती होत्या ईस्ट इंडिया कंपनीसाठी कोणत्या सवलती होत्या त्या अनुषंगानं आपण इथे याकडे पाहूया लक्षात घ्या ईस्ट इंडिया कंपनीला तीन प्रकारच्या सवलती या दस्तकच्या माध्यमातून देण्यात आल्या एक म्हणजे ज्या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनी आपली वसाहत स्थापन करेल त्या ठिकाणी तिला तटबंदीकरणाचा अधिकार देण्यात आला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा ईस्ट इंडिया कंपनीला भारतात व्यापार करण्यासाठी स्वतःचे कॉइन्स काढण्याचा अधिकार या ठिकाणी दिला गेला आणि तिसरा सर्वात महत्वपूर्ण मुद्दा जो आहे तो म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीला करमुक्त व्यापाराची परवानगी या ठिकाणी देण्यात आली बंगाल प्रांतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीला करमुक्त व्यापाराची परवानगी दिली आता सर्वात इम्पॉर्टंट मुद्दा मित्रांनो करमुक्त व्यापाराची परवानगी बंगाल प्रांतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीला जी दिली तर त्या प्रकारे अशी परवानगी देणारा पहिला राजा फरुक्सियर नव्हे तर पहिला राजा आहे औरंगजेब हे लक्षात ठेवा औरंगजेबनं त्याच्या काळामध्ये साधारणत 1698 च्या दरम्यान बंगाल प्रांतामध्ये अशा प्रकारे ईस्ट इंडिया कंपनीला करमुक्त व्यापाराची परवानगी दिली होती आणि त्यामधल्या कंपनीकडनं त्याला 3000 रुपये वार्षिक नजराणा देखील घेतलेला होता हे लक्षात घ्या म्हणजे इथं प्रश्न काय क्रिएट होतो प्रश्न असा क्रिएट या ठिकाणी आहे इथं की ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल प्रांतात करमुक्त व्यापाराची परवानगी देणारा पहिला राजा कोण तर औरंगजेब तर दुसरा प्रश्न असा क्रिएट होतो की ईस्ट इंडिया कंपनीला दस्तकचा अधिकार देणारा राजा कोण तर तो म्हणजे फरुक्सियर हे या ठिकाणी लक्षात घ्या या दोन महत्वपूर्ण बाबी इथे लक्षात घ्या आता बघा या तीन महत्वपूर्ण अधिकार विशेषतः करमुक्त व्यापाराची परवानगी या अधिकारामुळे काय झालं या अधिकारामुळे ईस्ट इंडिया कंपनी खूप जास्त शक्तिशाली अधिकारी बनत गेली तिच्याकडे खूप सारा पैसा आला कारण केलेल्या व्यापारातन तिला भारतीय शासकांना कसल्याही प्रकारचा टॅक्स देण्याची गरज नाहीये आणि म्हणूनच टॅक्स फ्री व्यापार करण्याची परवानगी त्यांना इथे मिळालेली आहे आणि म्हणूनच ईस्ट इंडिया कंपनी आता भारतामध्ये अधिकाधिक वसाहती स्थापन करण्यासाठी काम करताना दिसून येते आता बघा या दरम्यानच्या काळामध्ये ईस्ट इंडिया कंपनीनं भारतातील आपल्या शत्रूंचा पराभव करण्याचं धोरण देखील आखलं कारण बघा शेवटी व्यापारामध्ये सर्वात महत्वपूर्ण आहे तो म्हणजे नफा कमवणं आणि नफा तेव्हाच मिळेल जेव्हा स्पर्धा कमी होईल आणि म्हणूनच ईस्ट इंडिया कंपनीला भारतात दोन प्रकारचे शत्रू या ठिकाणी होते एक म्हणजे भारतामध्ये असणाऱ्या अन्य विदेशी कंपन्या भारतामध्ये असणाऱ्या अन्य विदेशी कंपन्या आणि त्याचबरोबर दुसरा महत्वपूर्ण मुद्दा होता तो म्हणजे भारतातील देशी सत्ता आता बघा मित्रांनो भारतातील विदेशी कंपन्या आणि देशी सत्ता यांचा विरोध ईस्ट इंडिया कंपनीने करायचं ठरवलेलं आहे आणि म्हणूनच त्यांनी कर्नाटकमध्ये इंग्रज आणि त्याचबरोबर फ्रेंच अशा प्रकारचं युद्ध घडवून आणलं आणि त्यामध्ये फ्रेंचांचा पराभव हा या ठिकाणी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या द्वारे करण्यात आला आता देशी सत्ता ज्या होत्या तर त्या देशी सत्ता काय नेमकं त्यांचं होतं म्हणणं ते आपण इथे पाहूया देशी सत्तांमध्ये सर्वात इम्पॉर्टंट होतं ते म्हणजे बंगाल बंगाल जर आपण पाहिलं तर या बंगालचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य या ठिकाणी मानलं जातं आता बंगाल प्रांत जर आपण याचा इतिहास जर आपण पाहिला बघा भारताचा इतिहास जर आपण पाहिला तर दिल्ली ही मध्य काळामध्ये भारताची राजधानी बनली आणि त्याचबरोबर या दिल्लीला पॅरल बंगालमध्ये स्वतंत्र शासक राज्य करताना आपल्याला दिसून येतात म्हणजे दिल्लीच्या शासकांना जर बंगालवर हल्ला करायचा असेल तर जर का दिल्लीचे शासक बंगालवर हल्ला करायचा त्यांनी प्रयत्न केला तर वायव्य सरहद्द प्रांत जो आहे इथले जे काही विदेशी लोक आहे ते दिल्लीवर हल्ला करत होते आणि म्हणूनच दिल्लीच्या बादशहाला बंगालवर हल्ला करणं सोपं बाब नव्हती आणि म्हणूनच
पॅरलल राजधानी म्हणून बंगाल या ठिकाणी काम करताना दिसून येत आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये इंग्रजांना या गोष्टी ठाऊक होत्या आणि म्हणूनच त्यांनी बंगालवर नियंत्रण ठेवण्याचा पहिला प्रयत्न केला. दुसरी गोष्ट, बंगाल जर आपण पाहिलं तर साधन संपत्तीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण होतं. खूप मोठ्या प्रमाणावर सुपीक प्रदेश बंगालला प्राप्त झालेला होता, त्यामुळे कच्चा माल मोठ्या प्रमाणात मिळत होता. जल वाहतुकीवर बंगालच्या शासकांचं नियंत्रण होतं, त्यामुळे बंगाल जर मिळाला तर जल वाहतुकीवर नियंत्रण ठेवता येईल. सागरी मार्गातून जो काही व्यापार चाललेला आहे त्या व्यापारावर आपल्याला नियंत्रण ठेवता येईल या दृष्टिकोनातून त्यांना बंगाल खूप जास्त इम्पॉर्टंट होता. आता इथे जर आपण पाहिलं तर बंगालमध्ये काय नेमकी परिस्थिती होती ती पण आपण या ठिकाणी पाहूया. म्हणजे हा महत्वपूर्ण मुद्दा लक्षात ठेवा की 1717 नंतर ब्रिटिशांनी भारतामध्ये साम्राज्य विस्ताराचं धोरण आखलेलं आहे आणि या साम्राज्य विस्ताराचं धोरण आखताना त्यांनी भारतातला सर्वात पहिला प्रांत कोणता गिळंकृत केला तो म्हणजे बंगाल प्रांत गिळंकृत केलेला आहे हे लक्षात घ्या. आता बघा यानंतर आपण यानंतर या ठिकाणी पाहूया महत्वपूर्ण दुसरी स्लाइड की ज्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल की बंगालमध्ये काय नेमकी परिस्थिती या ठिकाणी राहील. आता बघा मित्रांनो, बंगालमध्ये मुर्शिद कुली खान अलीवर्दी खानच्या माध्यमातून या ठिकाणी सत्ता स्थापन झालेली होती आणि एक स्वतंत्र शासक म्हणून ते या ठिकाणी काम करताना दिसून येतात. आता याच दरम्यान साधारणतः 1756 दरम्यान म्हणूया आपण, 1756 काय घडलं तर 1756 दरम्यान अलीवर्दी खान जो होता या अलीवर्दी खानचं निधन झालेलं आहे. 1756 जर आपण इथं पाहिलं 1756 जो आहे या 1756 अलीवर्दी खान जो आहे हा अलीवर्दी खान या ठिकाणी निधन या ठिकाणी पावलेला आहे असं एकंदर दिसतं 1756. आणि त्याच 1756 अलीवर्दी खानच्या निधनानंतर त्याच्या निधनानंतर 1756 सिराज उद्दोला जो आहे हा सिराज उद्दोला इथं या ठिकाणी सिंहासनावर बसताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. आता बघा सिराज उद्दोला जो आहे हा सिराज उद्दोला इथं सिंहासनावर या ठिकाणी बसलेला आहे असं एकंदर दिसतं. बंगालचं थोडस लोकेशन पण आपण इथं या अनुषंगाने या ठिकाणी पाहूया काय नेमकं बंगाल होतं आणि कशा प्रकारे या ठिकाणी आहे. तर बघा हा भाग जो आहे हा बंगालचा भाग, आत्ताचा बांगलादेश त्या काळामध्ये भारताचाच पार्ट होता आपल्याला माहिती आहे. तर हा संपूर्ण बंगाल प्रांत आणि तिथं आता 1756 सिराज उद्दोला नावाचा राजा हा अलीवर्दी खानच्या निधनानंतर सत्तेमध्ये या ठिकाणी येतो. अशा प्रकारे हा सिराज उद्दोला या ठिकाणी दिसतोय. आता बघा इथं आपल्याला पाहायला भेटतं जसा सिराज उद्दोला सिंहासनावर या ठिकाणी बसतोय तसं सिराज उद्दोला याला बंगालच्या राजकारणातूनच अंतर्गत विरोध या ठिकाणी झाल्याचं दिसतंय. ज्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की सिराज उद्दोलाचा जो चुलत बंधू आहे ज्याचं नाव आहे शौकत जंग आणि त्याचबरोबर त्याची आई जी आहे तिचं नाव आहे बेगम गसीदा यांनी या ठिकाणी विरोध केला होता सिराज उद्दोलाला. सिराज उद्दोलाला यांचा विरोध का होत होता कारण या दोघांनाही म्हणजे बेगम गसीदाला शौकत जंगला सिंहासनावर बसवायचं होतं. म्हणजे बंगालचा नवाब सिराज उद्दोला नसून तो शौकत जंग असावा असं बेगम गसीदाला वाटत होता आणि म्हणून हे दोघही सिराज उद्दोलाच्या विरोधामध्ये या ठिकाणी होते. इथं जर आपण पाहिलं तर या गटामध्ये यांना मदत करणारे सिराज उद्दोलाच्या विरोधात गेलेले जे लोक होते ते कोण कोण होते त्याच्यामध्ये आपल्याला जगत सेठी हे एक नाव लक्षात ठेवायचं आहे. याबरोबर सेठ अमीरचंद जे आहे हे एक दुसरं महत्वपूर्ण नाव आहे आणि तिसरं महत्वपूर्ण नाव जे आहे ते म्हणजे राय दुर्लभ. तर जगत सेठी अमीरचंद आणि त्याचबरोबर राय दुर्लभ हे तीन लोक जे आहेत हे सिराज उद्दोलाच्या विरोधात शौकत जंग आणि बेगम गसीदाला जाऊन मिळालेले होते असं एकंदर दिसतं. आता काय नेमकं यांचं दुखणं होतं ते पण आपण पाहूया. लक्षात घ्या सिराज उद्दोला हा एक स्वाभिमानी नवाब बंगालचा या ठिकाणी आहे. त्या नवाबानं अलीवर्दी खान आणि मुर्शिद कुली खानच्या प्रमाणात ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल प्रांतात करमुक्त व्यापार करण्याच्या अधिकाराला विरोध केला. सिराज उद्दोलाचं म्हणणं काय होतं, सिराज उद्दोलाचं म्हणणं सरळ साधं होतं, कंपनीला मिळालेला करमुक्त व्यापार थांबला पाहिजे कारण यामुळं काय होतंय, यामुळं बंगालचा जो काय व्यापार आहे त्या व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणावर महसूल तूट निर्माण होती. दुसरा महत्वपूर्ण मुद्दा असा होता तो असा म्हणत होता की जरी ईस्ट इंडिया कंपनी करमुक्त व्यापार या ठिकाणी करत असली तरी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तो करू नये
कारण कंपनी सोबत कंपनीचे अधिकारी देखील अशा प्रकारे करमुक्त व्यापाराचा बेनिफिट या ठिकाणी उचलत होते. याला सिराजुद्दौलाचा विरोध होता आणि म्हणून मग सिराजुद्दौला ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधामध्ये भूमिका घेत होता आणि त्या ईस्ट इंडिया कंपनीचे सहकारी हे शेठ जगत शेठ आणि त्याचबरोबर अमीरचंद या ठिकाणी होते. जगत शेठ आणि अमीरचंद यांचे स्वतःचे जहाज होती आणि या जहाजातनं इंग्रजांचा कच्चा माल हा या ठिकाणी लाल समुद्राकडे या ठिकाणी तांबड्या समुद्राकडे या ठिकाणी जात होता असं एकंदर दिसतं. म्हणजे समुद्र मार्गाद्वारे जी काही जहाज उभी होती तर त्या जहाज या जगत शेठ आणि अमरजेंच्या जहाजातनं हे माल इंग्रज या ठिकाणी आपल्या मायदेशी नेत होते असं एकंदर दिसतंय. आणि म्हणून मग या सगळ्या दृष्टिकोनातून या ठिकाणी सिराजुद्दौला जगत शेठच्या आणि अमरजेंच्या या ठिकाणी विरोधामध्ये होता. आता राय दुर्लभ काय होता तर राय दुर्लभ हा त्याच्या राज्यामध्ये एक नोकरशहा होता जो सैनिकांची नियुक्ती या ठिकाणी दरबारामध्ये करायचा. आणि इंग्रज लोक काय करायचे तर या राय दुर्लभला काही पैसे देऊन आपल्या मर्जीतले लोक दरबारामध्ये बसवत होते. आणि म्हणून सिराजुद्दौला या राय दुर्लभला या ठिकाणी पदावरून काढून टाकतो. परिणामी राय दुर्लभ हा देखील सिराजुद्दौलाच्या विरोधामध्ये जातोय असं एकत्र दिसून येतं. आणि या सगळ्या अनुषंगानं आपल्याला पाहायला भेटतं सिराजुद्दौलाच्या विरोधामध्ये बेगम गसीदा आणि त्याचबरोबर शौकतजंग हे दोघं तर होतेच होते. परंतु आता जगत शेठी शेठ अमीरचंद आणि राय दुर्लभ हे देखील लोक त्याच्या विरोधामध्ये या ठिकाणी गेलेले आहेत असं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. आणि म्हणूनच या अनुषंगानं सिराजुद्दौलाला एकाकी पाडण्याचा प्लॅनिंग हा इंग्रजांच्या द्वारे या ठिकाणी झालेला आहे असं एकंदरीत दिसतंय. आणि या माध्यमातून आपल्याला आता या ठिकाणी पाहावं लागेल सिराजुद्दौला जो आहे या सिराजुद्दौलानं ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात अत्यंत कडवी भूमिका घेतलेली आहे. ती काय आहे ती आपण पाहूया. इंग्रजांना त्यानं एक धमकीवाजा सूचना केली की इंग्रज भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आले त्यांनी व्यापारच करावा, त्यांनी भारताच्या राजकारणामध्ये हस्तक्षेप करू नये, म्हणजेच त्यांनी बंगालच्या दरबारामध्ये हस्तक्षेप करू नये असं सिराजुद्दौलानं ईस्ट इंडिया कंपनीला सांगितलं. मात्र ईस्ट इंडिया कंपनी या सिराजुद्दौलाच्या धमक्यांना घाबरणारी नव्हती, कारण सिराजुद्दौलाचे विरोधक तिच्या सोबत या ठिकाणी होते. आणि म्हणूनच या प्रकारे सिराजुद्दौलानं ईस्ट इंडिया कंपनीला धडा शिकवण्याच्या दृष्टिकोनातून एक घटना घडवून आणली. त्या घटनेला म्हटलं जातं कासिम बाजारची कालकोठडी. आता काय आहे कासिम बाजारची घटना ती पण आपण इथे या ठिकाणी पाहूया. आता बघा मित्रांनो, कासिम बाजार जर आपण पाहिलं तर कासिम बाजारमध्ये काय 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 घडलं गेलं होतं ते आपण इथे पाहूया. कासिम बाजार इंग्रजांची एक वसाहत आहे. कासिम बाजार इंग्रजांची एक वसाहत आहे आणि त्या वसाहतीवर या ठिकाणी सिराजुद्दौलानं हल्ला इथे या ठिकाणी केलेला आहे असं एकत्र दिसतंय. सिराजुद्दौलाचा कासिम बाजारवर हल्ला झाला. कासिम बाजारवर हल्ला झाल्यानंतर तिथं काही लहान मुलं, काही स्त्रिया आणि काही इंग्रज अधिकारी होते, त्या सर्वांना त्यानं अटक केली आणि कासिम बाजारच्या तुरुंगामध्ये कोंबून ठेवलं. असं म्हटलं गेलं ते जे तुरुंग जे होतं कासिम बाजारचं ते खूप जास्त लहान होतं, अगदी 10x10 खोली या ठिकाणी होती. आणि त्या तुरुंगामध्ये त्यानं साधारणतः 146 लोक जे आहे 146 लोकांना डांबून ठेवलं. त्या 146 लोकांमध्ये 123 लोकांचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे असं दिसतं. त्यांना श्वासोच्छ्वास घ्यायला त्रास झाला, ऑक्सिजनची कमतरता भासली, कारण 10x10 खोलीमध्ये 146 लोकांना अक्षरशः कोंबलं गेलं आणि ज्यामध्ये 123 लोकांचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे असं दिसतं. आता बघा हे सगळं होत असताना या ठिकाणी कासिम बाजाराची घटना जी काय घडली गेली, जी सिराजुद्दौलामुळे घडली, त्या सिराजुद्दौलाला धडा शिकवण्याच्या दृष्टिकोनातून रॉबर्ट क्लाईव्ह जो आहे हा या ठिकाणी इकडं बंगालमध्ये येताना आपल्याला दिसून येतं. आता रॉबर्ट क्लाईव्ह जर आपण पाहिलं तर रॉबर्ट क्लाईव्हचा थोडासा इतिहास आपण या ठिकाणी पाहूया. रॉबर्ट क्लाईव्ह हा या ठिकाणी 1742 ला हा ईस्ट इंडिया कंपनीमध्ये कामाला लागला, तेव्हा तो केवळ 18 वर्षाचा होता. त्याचे जे काही आई वडील होते हे खाण कामगार होते आणि अशा प्रकारे हा रॉबर्ट क्लाईव्ह भारतामध्ये नोकरी मिळवण्याच्या दृष्टिकोनातून ईस्ट इंडिया कंपनीत लागला. आणि त्यानंतर वयाच्या 18व्या वर्षी म्हणजे 1742 ला तो भारतामध्ये या ठिकाणी आलेला आहे असं दिसतं. हाच रॉबर्ट क्लाईव्ह
दक्षिणेकडे कर्नाटक मध्ये जे काही इंग्रज आणि फ्रेंच युद्ध सुरू होतं त्या इंग्रज आणि फ्रेंच युद्धाचं नेतृत्व देखील रॉबर्ट क्लाइव्ह या ठिकाणी करत होता आणि दुसरं इंग्रज फ्रेंच युद्ध समाप्त झाल्यानंतर या रॉबर्ट क्लाइव्हला कासिमबाजारची घटना घडल्यानंतर या इंग्रजांनी रॉबर्ट क्लाइव्हवर जबाबदारी दिली की तू मद्रास मध्ये न थांबता तू आता बंगाल मध्ये जा आणि कासिमबाजारच्या घटनेचा बदला या ठिकाणी घे. परिणामी हा रॉबर्ट क्लाइव्ह हा मद्रास मधून निघून तो बंगाल मध्ये या ठिकाणी येतोय. याच दरम्यान सिराजुद्दौलाने काय केलं, याच दरम्यान सिराजुद्दौलाने इंग्रजांची जी महत्वपूर्ण वसाहत होती तिचं नाव होतं कलकत्ता. तर या महत्वपूर्ण कलकत्ता ही जी वसाहत होती तर त्या कलकत्ता या वसाहतीचं त्यानं या ठिकाणी नाव बदललं आणि तिचं नाव अलीनगर असं या ठिकाणी ठेवलेलं आहे. इथं आपल्याला पाहायला भेटल अलीवर्दी खानच्या नावानं त्यानं या ठिकाणी कलकत्त्याचं नाव बदललं आणि अलीनगर असं ठेवलं. साहजिकच रॉबर्ट क्लाइव्ह या ठिकाणी येतो आणि रॉबर्ट क्लाइव्ह पहिला कलकत्त्यावर हल्ला करतो आणि कलकत्ता जी सिराजुद्दौलाच्या ताब्यामध्ये होती तो कलकत्ता या ठिकाणी जिंकून घेतो. म्हणजे अलीनगर जो भाग आहे तो या ठिकाणी तो जिंकून घेतो आणि तिथं सिराजुद्दौला सोबत एक महत्वपूर्ण तह करतो. त्याच तहाचं नाव आहे अलीनगरचा तह. आता पहा मित्रांनो हा अलीनगरचा तह जो आहे या तहामध्ये कोणकोणत्या महत्वपूर्ण बाबींचा समावेश होता ते पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. अलीनगरचा म्हणजे कासिमबाजाची घटना घडल्यानंतर लगेच प्लासिट आहे झाली तर कासिमबाजाची घटना घडल्यानंतर अलीनगरचा तह झालेला आहे. हा महत्वपूर्ण मुद्दा लक्षात ठेवायचा. तर अलीनगरच्या तहामध्ये काय होतं तर बंगालच्या नवाबानं कंपनीला मिळालेला करमुक्त व्यापाराचा परवाना या ठिकाणी मान्य करावा. जो काही करमुक्त व्यापाराचा परवाना दिला गेलेला होता फडोक्सियरकडनं त्याचं पालन करावं सिराजुद्दौलानं असं रॉबर्ट क्लाइव्हनं या तहाच्या माध्यमातून त्याच्यावर अट टाकली. दुसरा महत्वपूर्ण आहे ते म्हणजे कलकत्ता शहरास तटबंदी करण्याचा अधिकार हा इंग्रजांना कायम राहील आणि कलकत्तामध्ये इन्कम जास्त मिळत होतं आणि त्यामुळं कलकत्त्याला आम्ही कायम तटबंदी करेल हे सिराजुद्दौलाने मान्य करावं. आणि तिसरं महत्वपूर्ण या ठिकाणी हे आहे की इंग्रजांच्या शिवाय अन्य कोणत्याही व्यापारी युरोपियन कंपन्यांसोबत सिराजुद्दौलाने व्यापारी संबंध ठेवू नये, त्यांनी त्याचे राजकीय संबंध ठेवू नये. असे तीन महत्वपूर्ण गोष्टी या अलीनगरच्या तहामध्ये त्याने या ठिकाणी नमूद केलेल्या होत्या असं एकंदरीत दिसतं. अलीनगरचा तह झाला परंतु दरम्यानच्या काळामध्ये या रॉबर्ट क्लाइव्हनं सिराजुद्दौलाच्या विरोधात जे पण लोक होते त्या सर्व लोकांना आपलंस केलं. ज्याच्यामध्ये बेगम घसीटा आहे, ज्याच्यामध्ये शौकत जंग या ठिकाणी आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतो जगत सेठी आहे, अमीरचंद आहे, राय दुर्लभ आहे, या सर्वांना आपल्या ताब्यामध्ये घेतलं. आणि त्यानंतर या सिराज त्याचबरोबर या सिराजुद्दौलाचा जो सेनापती आहे नाव आहे मीर जाफर, या मीर जाफरला देखील त्यानं आपल्याकडे ओढून त्याला फितूर बनवल्याचं या ठिकाणी एकंदरीत दिसून येतं. आणि त्या माध्यमातून रॉबर्ट क्लाइव्हच्या ताब्यामध्ये आता सिराजुद्दौलाचे सगळे विरोधक आल्यानंतर या रॉबर्ट क्लाइव्हनं या सिराजुद्दौलाला युद्धाचं आव्हान या ठिकाणी दिलं. का बरं दिलं तर त्यानं अशी भूमिका मांडली की अलीनगरच्या तहामध्ये आम्ही एक महत्वपूर्ण मुद्दा मांडला होता की सिराजुद्दौलानं इंग्रजांशिवाय अन्य कोणत्याही युरोपियन व्यक्तींसोबत किंवा अन्य कोणत्याही युरोपियन कंपनींसोबत व्यापारी संबंध ठेवू नये आणि सिराजुद्दौलानं फ्रेंचांची मदत या ठिकाणी घेतलेली आहे इंग्रजांच्या विरोधात. अशा प्रकारचा आरोप रॉबर्ट क्लाइव्हनं या सिराजुद्दौलावर या ठिकाणी ठेवला. म्हणजेच अलीनगरच्या तहाचा भंग केल्याचा आरोप या ठिकाणी सिराजुद्दौलावर ठेवण्यात आला आणि त्याच अनुषंगानं रॉबर्ट क्लाइव्हनं सिराजुद्दौलाला युद्ध करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे असं एकंदरीत दिसतं. जे युद्ध या ठिकाणी झालं भारताच्या भूमीवर जे युद्ध या ठिकाणी झालं जे युद्ध घडलं गेलं त्याच युद्धाला प्लासीचं युद्ध या नावानं आपण आजच्या या भारतामध्ये या ठिकाणी संबोधतो. तर हे लक्षात घ्या हे आहे प्लासीचं युद्ध. प्लासीचं ठिकाण कुठं आहे बघा इथं आपल्याला या ठिकाणी दिसतंय प्लासी. आता बघा बंगाल प्रांताची राजधानी काय होती तर मुर्शिदाबाद होती. मुर्शिदाबादचं लोकेशन जर आपण पाहिलं तर या भागामध्ये मुर्शिदाबाद या ठिकाणी आपल्याला दिसतंय. तर मुर्शिदाबाद या ठिकाणी आहे जी बंगालची राजधानी या ठिकाणी आहे आणि इथं प्लासी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. या मॅपमध्ये पण आपल्याला इथं बंगाल आणि बिहार या ठिकाणी दिसतंय. तर प्लासी जे आहे हे प्लासी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. कुठं आहे ठिकाण माहिती असणं गरजेचं आहे बघा.
आता बघा काय घडलं होतं या संपूर्ण काळामध्ये. आता सिराजुद्दौला रॉबर्ट वाईनचं आव्हान स्वीकारतो आणि प्लासीच्या युद्धाला तयार या ठिकाणी होतो. इथे आपल्याला दिसून येतं बघा आता एनसीईआरटी जर तुम्ही व्यवस्थित वाचले असेल तर आपल्याला एक महत्वपूर्ण मुद्दा या ठिकाणी लक्षात येतो की हे जे गाव आहे प्लासी तर या गावाला पलासी या नावानं संबोधलं गेलेलं आहे. पलासी हे नाव पलासी या अशा प्रकारचं एक गाव आहे. तर पलासी काय तर पलासी हे एक फूल आहे लक्षात घ्या. आणि या फुलापासून आपल्याला पाहायला भेटतं गुलाल वगैरे जे आहे रंग गुलाल या ठिकाणी बनवण्याचं काम केलं जातं. तर इंग्रजांना पलासी असं म्हणता येत नव्हतं म्हणून त्यांनी त्याला प्लासी म्हटलं आणि म्हणून मग त्या गावाचं नाव पलासी असं न जाता त्या ठिकाणी प्लासी म्हटलेलं आहे. हे एवढं फक्त लक्षात घ्या. या प्रकारे प्लासीचं युद्ध प्लासीच्या युद्धामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीनं रॉबर्ट क्लाईव्ह समोर होता तर सिराजुद्दौलाच्या वतीनं या ठिकाणी मीर जाफर जो आहे हा मीर जाफर हे युद्ध या ठिकाणी करत होता. मीर जाफर कसा दिसतो हे आपल्याला जुन्या पद्धतीत दिसत नाही बघा. म्हणजे जुन्या पद्धतीमध्ये मीर जाफरचा चेहरा कधीच कोणी बघितला नसेल तर थोडस आपण डिजिटलच्या थ्रू आलोय त्यामुळे तुम्हाला मला हे फोटो शेअर करता येऊ शकताय. तर आता इथून पुढे सगळं अशा प्रकारचे डायनॅमिक स्वरूपात आपण पाहणार आहोत. तर मीर जाफर जो आहे हा मीर जाफर आपल्याला या प्रकारे पाहायला भेटतो जो सिराजुद्दौलाच्या सैन्याचं नेतृत्व या ठिकाणी करत होता. आता रॉबर्ट क्लाईव्हनं यामध्ये हुशारी या ठिकाणी केली. त्यानं सेनापतीलाच आपल्या ताब्यामध्ये घेतलं आणि बंगालचा नवाब तुला बनवतो जर का तू इंग्रजांना मदत केली तर. साहजिकच मीर जाफर हा या ठिकाणी इथं फितूर झाला आणि त्याच मीर जाफरनं या संपूर्ण युद्धामध्ये या ठिकाणी त्यानं तलवार देखील आपली म्यानातनं बाहेर काढली नाही. अशा प्रकारे हा मीर जाफर ज्याच्यावर युद्ध लढण्याची जबाबदारी होती तोच या ठिकाणी इथं काय झाला फितूर या ठिकाणी झालेला आहे. हे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. म्हणजे आपल्याला माहिती बघा कडकपणे बाहुबली को क्यू मारा. तर याच प्रकारे मीर जाफर प्लासीच्या युद्धामध्ये कावर थांबला कारण तो फितूर झालेला होता. अशा प्रकारचा मुद्दा हा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. तर मीर जाफर जो आहे हा या ठिकाणी फितूर झालेला आहे आणि परिणाम काय झालं इंग्रजांनी प्लासीचं युद्ध हे या ठिकाणी सहजरित्या ते या ठिकाणी जिंकून घेतलेलं आहे असं दिसतं. काही इतिहासकारांचा दावा आहे की या युद्धामध्ये दोन्ही बाजूला केवळ 500 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. केवळ 500 लोक हे या ठिकाणी मृत्युमुखी पडले कारण सेनापतीच मॅनेज झालेला होता आणि म्हणून मग सिराजला हे युद्ध या ठिकाणी गमवावं लागलं आहे असं दिसतं. प्लासीचं युद्ध संपल्यानंतर सिराजुद्दौलाला अटक करण्यात आली. पुढे नंतर त्याची हत्या या ठिकाणी झाली आणि त्यानंतर बंगालचा नवाब जो आहे तो या ठिकाणी या मीर जाफरला या ठिकाणी बनवण्यात आलं. मीर जाफर जो आहे हा आता बंगालचा नवाब या ठिकाणी बनल्याचं आपल्याला दिसून येतं. बंगालचा नवाब बनला. आता काय घडलं ते नीट समजून घेऊया. आता बघा मीर जाफर जर आपण पाहिलं तर त्याचं स्वतःचं असं काही वेगळं आगळं वैशिष्ट्य नाहीये. मीर जाफर हा जर आपण पाहिला त्याचं स्वतःचं कर्तृत्व नाहीये तर तो इंग्रजांच्या उपकारामुळे बंगालचा नवाब बनला होता. त्याच्याकडे एकच क्वालिटी मानली जाऊ शकती तो म्हणजे सिराजुद्दौला म्हणजे या युद्धामध्ये तो इंग्रजांना फितूर झालेला होता इंग्रजांना जाऊन मिळाला होता. परिणामी इंग्रजांनी या मीर जाफरला या युद्धाच्या नंतर त्याला या ठिकाणी बंगालचा नवाब बनवला. आता साहजिकच इंग्रजांच्या कृपेमुळं इंग्रजांच्या प्रभावामुळं किंवा त्यांच्या या ठिकाणी त्यांना फितूर झाल्यामुळं याला या ठिकाणी नवाब बनवलं गेलं आणि म्हणून इंग्रजांनी याच्याकडनं आपल्या महत्वपूर्ण गरजा देखील भागवून घेतल्या. जसं की रॉबर्ट क्लाईव्हनं या मीर जाफरकडनं खूप मोठ्या प्रमाणात नजराण्या प्राप्त करून घेतल्या. मोठ्या प्रमाणात नजराण्या प्राप्त करून घेत असताना त्या तो रॉबर्ट क्लाईव्ह एवढा गर्व श्रीमंत या ठिकाणी झाला की तो भारतातून लंडनमध्ये या ठिकाणी गेल्यावर त्यानं जिथं ब्रिटनमधले अभिजात वर्ग राहतो त्याच ठिकाणी त्याने स्वतःचा बंगला घेतला. सर्वात मोठी अलिशान कार त्याने या ठिकाणी घेतली. त्याच्या दरबारामध्ये किंवा त्याच्या घरामध्ये या ठिकाणी 100-150 पेक्षा जास्त लोक त्याची सेवा करण्यासाठी नोकरदार ठेवलेले आहेत आणि म्हणूनच रॉबर्ट क्लाईव्हकडे पाहून ब्रिटन मधले लोक रॉबर्ट क्लाईव्हला नवाब या नावानं पण या ठिकाणी संबोधित होते असं देखील दिसून येतं. तर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात नजराणा या मीर जाफरकडनं त्यांनी घ्यायला सुरुवात केली. आता रॉबर्ट क्लाईव्हनं मीर जाफरला लुटलं
आणि त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीचे पण डोळे लिपून गेले आणि म्हणून ईस्ट इंडिया कंपनी पण या मीर जाफरकडनं वारंवार नजराणा या ठिकाणी मागू लागली. साहजिकच मीर जाफर या सगळ्या गोष्टींना त्रस्त झाला आणि या मीर जाफरच्या एक गोष्ट लक्षात आली की जर का आपलं वारंवार अशा प्रकारचा हा कार्यक्रम चालू राहिला तर आपल्याला पण राज्य कारभार करणं शक्य होणार नाही. आणि म्हणून या मीर जाफरनं इंग्रजांच्या विरोधामध्ये डचांची मदत घेण्याचं ठरवलं आणि डच जे आहे हे डच या मीर जाफरला या ठिकाणी मदत करणार आहेत असं या ठिकाणी जाहीर झालं. तेव्हा या ठिकाणी लक्षात घ्या डचा इंग्रजांना याची माहिती या ठिकाणी मिळाली तेव्हा या डचांचा पराभव हा साधारणतः 1759 ला बेदरा युद्धामध्ये या ठिकाणी करण्यात आलेला आहे असं एकंदरीत दिसून येतं. तर आयोग तुम्हाला प्रश्न इथंच विचारू शकतो की या ठिकाणी बेदरा युद्धामध्ये इंग्रजांनी कोणत्या कंपनीला किंवा कोणत्या शासकाचा पराभव केला तर डचांचा पराभव या ठिकाणी केला. का बरं केला तर डच जे आहे हे मीर जाफरला या ठिकाणी मदत करत होते आणि म्हणूनच या ठिकाणी डचांसोबत इंग्रजांनी बेदरामध्ये या ठिकाणी युद्ध केले. बेदरा हे बंगाल प्रांतामध्येच एक ठिकाण आहे तिथे या ठिकाणी हे युद्ध झालेलं आहे. तर या बेदरा युद्धामध्ये डचांचा पराभव 1759 दरम्यान या ठिकाणी करण्यात आला. परिणाम काय झाला मीर जाफरला आता सत्तेवरनं पायवतम व्हावं लागलं आणि त्यानंतर त्याचा जावई जो आहे हा मीर कासिम हा कसा दिसतो बघा तर त्याचा जावई जो आहे मीर कासिम याला या ठिकाणी इथं शासक या पदावर बनवण्यात आलं. इथं सर्वात इम्पॉर्टंट नाव आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे विन्सी टार्ट नाव नीट लक्षात ठेवा मित्रांनो. विन्सी टार्ट जे आहे हे विन्सी टार्ट हे आपल्याला नाव माहिती पाहिजे. हे कोण होते तर हे विन्सी टार्ट हा बंगालचा गव्हर्नर होता ज्याने या ठिकाणी मीर कासिमला या ठिकाणी बंगालचा नवाब बनवलेला आहे. मीर जाफरला काढून मीर कासिमला त्याने बनवलेला आहे असा हा विन्सी टार्ट आहे. हेन्री विन्सी टार्ट म्हटलं जातं तर हा हेन्री विन्सी टार्ट यानं मीर कासिमला बंगालचा नवाब बनवल्याचं दिसतं. साहजिकच जसं मीर जाफरनी इंग्रजांना नजराणे दिले होते तशाच प्रकारे मीर कासिम आता इंग्रजांना नजराणा द्यायला लागलेला होता. परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये मीर कासिम जो आहे हा थोडासा हुशार या ठिकाणी निघाला. त्याच्या एक गोष्ट लक्षात या ठिकाणी आली की जर का सिराजुद्दौलाच्या विरोधामध्ये मीर कासिम मीर जाफर होता आणि मीर जाफरकडनं जर मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारे नजराणा घेत असतील तर माझ्याकडनं पण नजराणा घेतील आणि जेव्हा माझं महत्व कमी होईल तेव्हा मला पण सत्तेतून पायवतात इंग्रज या ठिकाणी करेल. आणि म्हणून यानं शहाणपण दाखवलं काय तर यानं आपली राजधानीचं स्थलांतर केलं. तर कुठं केलं तर इथं बिहारमध्ये केलेलं आहे मुंगेर जे आहे मुंगेर. तर बंगालमधलं म्हणजे त्यावेळेस आपल्याला माहिती आहे बंगाल बिहार ओरिसा हा जो प्रांत आहे हा बंगालचाच प्रांत या ठिकाणी मानला जायचा आणि त्यामुळे त्यानं मुर्शिदाबाद वरनं आपली राजधानी जी आहे ही मुंगेर या ठिकाणी ठेवलेली आहे असं एकंदरीत दिसतं. तर मुंगेर या ठिकाणी आपली राजधानी या मीर कासिमनं हलवल्याचं या ठिकाणी दिसून येतं. आता पाहूया आपण पुढची स्लाईड. आता बघा मुंगेर मध्ये त्यांनी राजधानी स्थलांतर केली आणि हा जो मीर कासिम जो आहे हा इंग्रजांच्या विरोधामध्ये आता एक शक्तिशाली मोर्चा उभा करत असताना उभा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून मग मीर कासिमनं अवधचा राजा शुजाउद्दौला त्याचबरोबर शहा आलम सेकंड यांना या ठिकाणी आपल्याशी यांना आपल्या ग्रुपमध्ये या ठिकाणी घेतल्याचं दिसतं. पाहायला भेटतं की इथं आपल्याला पाहायला भेटल की मीर कासिम हा कुठला आहे तर मीर कासिम आपल्याला पाहायला भेटल की हा बंगालचा नवाब या ठिकाणी आहे. म्हणजे आपल्याला अशा प्रकारे इथे या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे की कोणी कोणी कुठं कुठं कशा कशा प्रकारचं नेतृत्व या ठिकाणी केलेलं आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं. तर बंगालचा कोण होता बंगाल प्रांत जर आपण पाहिला तर बंगाल प्रांताचा आहे मीर कासिम. त्याचबरोबर अवध प्रांत जर आपण या ठिकाणी पाहिला तर अवध प्रांताचा होता शुजाउद्दौला आणि त्याचबरोबर मुघल बादशाह जर आपण या ठिकाणी पाहिला तर मुघल बादशाह होता शहा आलम सेकंड. तर बंगालचा मीर कासिम अवधचा शुजाउद्दौला आणि मुघल बादशाह शहा आलम सेकंड
या तिघांना म्हणजे हे तिघ एकत्र आले इंग्रजांच्या विरोधामध्ये आणि त्यांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये युद्ध करण्याचा निर्णय हा या ठिकाणी घेतल्याचं आपल्याला एकंदर दिसून येतं. आता अवध आणि त्याचबरोबर मोगल भाषेने का बरं या मीर कासिमला मदत केली तर यामध्ये आपल्याला दिसून येतं की इंग्रजांचे जे काही या ठिकाणी आपण पाहू शकतो की इंग्रजांच्या ज्या काही भारतातील कारवाई होत्या या दोघांना असं वाटत होतं जर उद्या बंगाल जर इंग्रजांनी ताब्यात घेतलाय कर्नाटक जर ताब्यात घेतला हैदराबाद जर ताब्यात घेतला तर आपलं पण राज्य या ठिकाणी गिळंकृत करेल. आणि म्हणूनच अवधचा शुजाउद्दौला आणि मुघल बादशहा शाह आलम सेकंड यांनी बंगालच्या या मीर कासिमला मदत करण्याचा निर्णय घेतलेला होता. आणि म्हणूनच मीर कासिम शुजाउद्दौला आणि शाह आलम सेकंड यांचा संयुक्त मोर्चा उभा राहिला आणि त्यांनी इंग्रजांविरुद्ध युद्ध करण्याची भूमिका घेतली. हे युद्ध जे झालं ज्याला आपण बक्सारचं युद्ध म्हणतो बिहार प्रांतामध्ये बक्सार या ठिकाणी आहे. आणि लक्षात घ्या ही डेट इम्पॉर्टंट आहे, या डेटवर पण प्रश्न विचारला जाईल. 23 ऑक्टोबर 1764 रोजी हे या ठिकाणी युद्ध झालं बक्सारचं युद्ध. मित्रांनो सर्वात इम्पॉर्टंट मुद्दा, प्लासीच्या युद्धामध्ये रॉबर्ट क्लाइव्हनं ईस्ट इंडिया कंपनीचं नेतृत्व स्वीकारलं, मात्र इथं आपल्याला दिसून येतं की या युद्धामध्ये म्हणजे कोणत्या तर बक्सारच्या या युद्धामध्ये तर बक्सारच्या या युद्धामध्ये इंग्रज सरकारच्या वतीनं किंवा ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीनं कोणी नेतृत्व केलेलं आहे तर लक्षात घ्या हेक्टर मंड्रो याचं नाव या ठिकाणी लक्षात ठेवा. कारण आयोग प्रश्न विचारत प्लासी मध्ये कोण रॉबर्ट क्लाइव्ह तर मग इकडं बक्सर मध्ये कोण आहे तर हेक्टर मंड्रो आहे. हे महत्वपूर्ण इथं लक्षात घ्या. आता बघा यामध्ये जे काय युद्ध या ठिकाणी झालं प्लासी घडली आधी प्लासी नंतर या ठिकाणी बक्सारचं युद्ध या ठिकाणी आहे. क्रोनॉलॉजी जर आपण पाहिलं तर क्रोनॉलॉजी लावा कसा आहे, पहिला आहे कासिम बाजारची घटना, त्यानंतर आहे अलीनगरचा तह, त्यानंतर आहे प्लासीचं युद्ध, त्यानंतर आहे बक्सारचं युद्ध. बक्सारचं युद्ध झाल्यानंतर साहजिकच या युद्धामध्ये हेक्टर मंड्रोचा या ठिकाणी विजय झालेला आहे. हेक्टर मंड्रो म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीनं या तीनही सत्ता दिशांचा पराभव या ठिकाणी केलेला आहे. हे सर्वात महत्वपूर्ण बाब, पराभव या तिघांचा केल्यानंतर हे युद्ध इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनीने जिंकलं. शाह आलम सेकंड जो राजा होता हा पराभूत झाल्यानंतर अलाहाबादच्या किल्ल्यामध्ये जाऊन या ठिकाणी लपून बसलेला आहे. हा अलाहाबादच्या किल्ल्यामध्ये या ठिकाणी जाऊन लपून बसला आणि त्यानंतर मग याचा पराभव करण्याच्याच अनुषंगानं हेक्टर मंड्रो म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचे जे काही सैनिक होते त्यांनी अलाहाबादच्या या किल्ल्यावर हल्ला केल्याचं या ठिकाणी दिसतं. आणि तिथं त्या शाह आलम सेकंड जो आहे त्याचा पराभव या ठिकाणी करून त्याला तिथं या ठिकाणी बंदिस्त केलेला आहे, बंदिस्त ठेवलेला आहे असं दिसतं. आता लक्षात घ्या हे सगळं घडल्यानंतर रॉबर्ट क्लाइव्हला पुन्हा भारतामध्ये या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं आणि त्या रॉबर्ट क्लाइव्हनं जिथं बंगालमध्ये प्लासीचं युद्ध घडवून आणलं आणि बंगालचं राजकीय नाट्य रॉबर्ट क्लाइव्हमुळे जे काही झालं त्या नाट्याचा आता शेवट करायचा होता. आणि म्हणून मग रॉबर्ट क्लाइव्हला पुन्हा या ठिकाणी भारतामध्ये आमंत्रित करण्यात आलं. तो निवृत्त होऊन लंडनला गेला होता मात्र त्याला परत या ठिकाणी भारतात आमंत्रित करण्यात आलं. आणि अशा प्रकारे 1765 साली पुन्हा तो भारतामध्ये या ठिकाणी येतो आणि आल्यानंतर अलाहाबादच्या किल्ल्यामध्ये नजर कैदेमध्ये असणाऱ्या शाह आलम सेकंड सोबत एक अत्यंत महत्वपूर्ण तह तो या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येतं. साहजिकच त्याच तहाचं नाव या ठिकाणी आहे ट्रिटी ऑफ अलाहाबाद, अलाहाबादचा तह. लक्षात घ्या अलाहाबादचा तह जो आहे हा खूप महत्वपूर्ण तह या ठिकाणी मांडला गेला. इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या जीवनमानातला अत्यंत महत्वपूर्ण हा तह या ठिकाणी आहे. काय घडलं या तहामध्ये, काय नेमकं होतं या तहामध्ये, त्याबद्दलच चर्चा आपण इथे या ठिकाणी करूया. बघा इथं आपल्याला दिसतंय शाह आलम सेकंड या ठिकाणी आहे, इथं रॉबर्ट क्लाइव्ह शेजारी हेक्टर मंड्रो या ठिकाणी उभा आहे आणि या हातामध्ये एकमेकांच्या कागद आहे ज्याच्यामध्ये ज्याला आपण अग्रीमेंट म्हणू शकतो त्या अग्रीमेंट या ठिकाणी आपल्याला दिसतंय. तर रॉबर्ट क्लाइव्हच्या द्वारे 16 ऑगस्ट 1765 एक महत्वपूर्ण तह मुघल बादशहा शाह आलम सेकंड सोबत या ठिकाणी केला जातो, त्यालाच आपण अलाहाबादचा तह या ठिकाणी म्हणतो. या तहानंतर मुघल बादशहा शाह आलम सेकंड जो आहे हा अलाहाबादच्या किल्ल्यामध्येच राहणार आहे असं ठरलं गेलं
आणि त्याचबरोबर इंग्रज या शहा आलम सेकंड जो आहे मुघल बादशहा त्याला या ठिकाणी वार्षिक पेन्शन या ठिकाणी देण्याचं आहे देणार आहे असं देखील ठरलं गेलं. तर आता मुघलांचा जो बादशहा आहे तो आता इंग्रजांच्या पेन्शनवर आपलं उपजीविका चालवणार आहे असं या अलाहाबादच्या कहाणीद्वारे ठरलं गेलेलं आहे असं एकत्र दिसतं. आता पुढचा टॉपिक जो आहे तो आपण या ठिकाणी पाहूया. अलाहाबादचा तह काय नेमका होता, काय बरं त्यातल्या तरतुदी आहे, त्या खूप इम्पॉर्टंट आहे आणि या अनुषंगानं आयोग प्रश्न विचारू शकतं. अलाहाबादचा तह 16 ऑगस्ट 1765 झाला. सर्वात इम्पॉर्टंट मुद्दा या तहामध्ये काय मिळालं तर लक्षात घ्या, बंगाल बिहार ओरिसा हा जो प्रांत आहे सर्वात इम्पॉर्टंट मुद्दा आहे बघा. तर अलाहाबादच्या तहामुळे काय काय घडलं गेलं तर लक्षात घ्या, अलाहाबादच्या तहामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतंय की अलाहाबादच्या तहामध्ये बंगाल बिहार ओरिसा या प्रांताचे दिवाणी हक्क अधिकार या ठिकाणी देण्यात आलेले आहे ईस्ट इंडिया कंपनीला. बंगाल बिहार ओरिसा या प्रांताचे दिवाणी हक्क अधिकार दिले आणि त्या भागातला महसूल जमा करण्याचा अधिकार देखील कंपनीला इथे या ठिकाणी देण्यात आलेला आहे. कंपनी आता भारतामध्ये भारतातल्या या बऱ्याच मोठ्या भूभागातनं टॅक्स या ठिकाणी जमा करणार आहे, महसूल या ठिकाणी जमा करणार आहे. सर्वात इम्पॉर्टंट मुद्दा. याचबरोबर कंपनीनं या बदल्यात मुघल बादशहाला काय दिलं तर मुघल बादशहाला कोरा आणि त्याचबरोबर अलाहाबाद हे प्रांत या ठिकाणी दिले. अलाहाबादवर त्यांनी हल्ला केला, अलाहाबाद गिळंकृत केला होता. कोरा प्रांतावर हल्ला केला होता, तो गिळंकृत केला होता. आता हे दोन प्रांत, हे कोरा आणि अलाहाबाद, हे दोन प्रांत मुघल बादशहाला दिले गेले आणि त्यांना आणि या ठिकाणी प्रतिवर्षी 26 लाख रुपये या प्रांतातनं त्यांना या ठिकाणी पेन्शन म्हणून दिलं जाणार आहे असं या ठिकाणी ठरलं गेलं. म्हणजे काय, अलाहाबादच्या तहानुसार बंगाल बिहार ओरिसा या प्रांतातनं महसूल जमा करण्याचा अधिकार ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला. ईस्ट इंडिया कंपनी या भागात दिवाण म्हणून काम करताना दिसते, बंगाल प्रांतात दिवाण म्हणून काम करताना दिसते, तिला दिवाणी हक्क अधिकार मिळाले. मुघल बादशहाला कोरा आणि अलाहाबाद हे दोन महत्वपूर्ण प्रांत इंग्रजांनी जिंकले होते, ते मुघलांना परत करण्यात आले, मुघलांना दिले गेले आणि याचबरोबर मुघल बादशहाला अलाहाबादच्या किल्ल्यात नजरकैदेत ठेवण्यात आलं. 26 लाख रुपये प्रतिवर्षी 26 लाख रुपये पेन्शन देण्याचं निश्चित या ठिकाणी करण्यात आलेलं आहे असं एकत्र दिसतं. बंगाल प्रांतामध्ये दुहेरी शासन व्यवस्था लागू करण्यात आली. मोस्ट इम्पॉर्टंट मुद्दा, बंगाल प्रांतात दुहेरी शासन व्यवस्था लागू केली. दुहेरी शासन व्यवस्था म्हणजे काय, तर एक आहे प्रशासकीय अधिकार आणि दुसरे आहे या ठिकाणी दिवाणी अधिकार. तर प्रशासकीय अधिकार बंगालच्या नवाबाच्या ताब्यात, तर दिवाणी अधिकार जसं की जमीन महसूलचा न्याय व्यवस्थेचा जो अधिकार आहे तो या ठिकाणी कोणाच्या ताब्यात, तर तो इंग्रजांच्या ताब्यात या ठिकाणी दिला गेला. सर्वात इम्पॉर्टंट मुद्दा की इंग्रजांनी प्रशासन आपल्या ताब्यात का नाही घेतलं, यामागचं कारण काय, तर दोन कारण आहेत. एक तर सर्वात पहिलं कारण, इंग्रजांकडे तेवढी मॅन पॉवर नव्हती की जे ते बंगालमध्ये प्रशासन व्यवस्थित सांभाळू शकतील. आणि दुसरं महत्वपूर्ण काम कारण असं आहे, प्रशासन जर सांभाळायचं असेल तर पैसा खर्च करावा लागतो आणि इंग्रज जे आहेत हे पैसा लुटण्यासाठी आले होते, ना की पैसा खर्च करण्यासाठी. आणि म्हणूनच त्यांनी दिवाणी हक्क अधिकार आपल्या सोबत घेतलेले आहेत, आपल्याकडे घेतलेले आहेत आणि त्यातून ते रेव्हेन्यू कलेक्शन करताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आणि इथं पण पाहायला भेटतं बंगाल प्रांतात दुहेरी शासन व्यवस्था इथं या ठिकाणी लागू करण्यात आलेली आहे असं दिसतंय. नामधारी प्रमुख बंगालचा या ठिकाणी नवाब बनतोय, तर वास्तविक प्रमुख या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनी या ठिकाणी झालेली आहे हे लक्षात घ्या. म्हणजे सेंटेन्स पण इम्पॉर्टंट आहे की अलाहाबादच्या तहानुसार नामधारी प्रमुख कोण आहे तर आणि वास्तविक प्रमुख कोण आहे, तर बंगालचा नवाब नामधारी प्रमुख आहे, तर वास्तविक प्रमुख ईस्ट इंडिया कंपनी या ठिकाणी बनलेली आहे. बंगालच्या प्रशासनाची संपूर्ण जबाबदारी बंगालच्या नवाबाकडे सोपवण्यात आलेली आहे आणि त्याच्यासाठी त्याला 53 लाख रुपये या ठिकाणी देण्याचं मान्य करण्यात आलं. म्हणजे बंगाल बिहार ओरिसा मधनं महसूल जमा करण्याचा अधिकार कंपनीला मिळाला, कंपनी मुघल बादशहाला त्यातनं ते वार्षिक 26 लाख रुपये देईल आणि त्याचबरोबर बंगाल प्रांताचं प्रशासन सांभाळायला बंगालच्या नवाबाला 53 लाख रुपये देईल असं या ठिकाणी ठरलं गेलं. अवधचा नवाब शुजाउद्दोला विनाकारण या युद्धामध्ये आलेला होता, त्याला शिक्षा म्हणून इंग्रजांनी काय केलं, लक्षात घ्या इंग्रजांनी त्याच्यावर युद्धखंडणी आकारलेली आहे आणि ही युद्धखंडणी साधी सुधी नव्हती,
तर या ठिकाणी 50 लाख रुपये होते म्हणजे इंग्रज भारतातली संपत्ती कोणकोणत्या मार्गाने लुटत होते तशा प्रकारे युद्ध केल्यामुळे आमची जी काय पैसा खर्च झाला ते भारतीय शासकांकडून वसूल करण्याची नीती इंग्रजांची होती आणि म्हणून मग इथे पाहायला भेटतं 50 लाख रुपये हे युद्धखंडणी अवधच्या नवाबावर त्यांनी लादलेले आहे असं एकंदर दिसून येतं तर या प्रकारचे महत्त्वपूर्ण बाबी या अलाहाबादच्या तहामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात अलाहाबादचा जो तह आहे जो खूप महत्त्वपूर्ण तह मानला जातो की ज्या तहानं खऱ्या अर्थानं बंगाल प्रांतावर इंग्रजांचं वर्चस्व स्थापन झालं आणि तिथून मग इंग्रजांनी भारतातल्या एक एक सत्ताधीशांना आपल्या अधिपत्याखाली आणण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं तर सर्वात इम्पॉर्टंट बाब आपल्याला पाहायला भेटल की आयोगाने जर समजा अशा प्रकारचा प्रश्न विचारला की खालील पैकी कोणत्या घटनेनं ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता भारतात स्थापन झाली किंवा स्थिरस्थावली तर त्याचं उत्तर आहे प्लासीचं युद्ध कारण प्लासी घडली म्हणूनच बक्सार घडलं म्हणूनच अलाहाबादचा तह झाला एकमेकांवर डिपेंड असणाऱ्या या घटना आहेत मित्रांनो या प्रकारे या ठिकाणी अलाहाबादचा तह खूप इम्पॉर्टंट तह दिवाणी हक्क अधिकार मिळतायत कंपनीला कंपनी आता दुहेरी शासन व्यवस्थेमध्ये दिवाणाचं काम या ठिकाणी बंगालमध्ये या ठिकाणी करतेय बंगालवर पूर्ण नियंत्रण स्थापन या ठिकाणी कंपनी या ठिकाणी करतेय आणि तिथून मग कंपनी भारतामध्ये विविध प्रकारच्या रेव्हेन्यू सिस्टीम त्या ज्युडिशियल सिस्टीम मध्ये रिफॉर्म देखील करण्याचं काम या ठिकाणी करताना दिसून येते तर हे या प्रकारचं महत्वपूर्ण सेशन आज आपण या ठिकाणी पाहिलं प्लासी युद्ध जे आहे ते आपण इथं पाहिलं बक्सार युद्ध जे आहे ते इथं पाहिलं त्याचबरोबर अलाहाबादचा तह पण पाहिला अलाहाबादच्या तहाच्या सगळ्या अटी इम्पॉर्टंट आहे मुंगेर इम्पॉर्टंट आहे बेदरा युद्ध हे इम्पॉर्टंट आहे मुंगेरला राजधानी कोणी स्थलांतरित केली मुर्शिदाबाद वरनं तर मीर कासिमनं केलेली आहे तर या घटना ज्या आहेत त्या खूप इम्पॉर्टंट आहे तर आज इथं हा व्हिडिओ आपण थांबूया नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो आपला असेल जमीन सुधारणा धोरण आणि त्याचबरोबर ज्युडिशियल रिफॉर्म सिस्टीम न्याय सुधारणा धोरण धन्यवाद थांबूया थँक्यू व्हेरी मच